तर रामटेक मतदारसंघात काँग्रेसचे मुकुल वासनिक आणि शिवसेनेचे कृपाल तुमाने यांच्यात यंदाही पुन्हा लढत होती. मागच्या निवडणुकीत संपूर्ण नवखे असलेल्या तुमाने यांनी वासनिक यांना चांगलीच लढत दिली होती. मागच्या 5 वर्षात मतदारांशी सातत्यानं संपर्क ठेवणारे तुमाने यंदा मुकुल वासनिक यांना धक्का देणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. काँग्रेसचे अखिल भारतीय सरचिटणीस असलेले मुकुल वासनिक रामटेकमधून यंदा पुन्हा एकदा मैदानात उतरतायत. राहुल गांधी यांच्या जवळच्या वर्तुळात समावेश असलेल्या वासनिक यांच्यासमोर शिवसेनेच्या कृपाल तुमाने यांचं आव्हान असणार आहे. काँग्रेसच्या उपाध्यक्षांसोबत उठबस असलेल्या मुकुल वासनिक यांचा मतदारसंघात कोणताच संपर्क नाही. या निवडणूक प्रचारातही त्यांना या मतदारांच्या नाराजीचा सामना करावा लागलाय. रामटेक मतदारसंघातले 6 पैकी केवळ सावनेर आणि काटोल हे 2 मतदारसंघ आघाडीच्या ताब्यात आहेत. तर दुसरीकडे शिवसेनेच्या कृपाल तुमाने यांना राजकीय वलय नाही, मात्र त्यांनी मागच्या निवडणुकीत वासनिकांचा चांगलाच घाम काढला होता. 2009 तुमाने 18,000 मतांनी पराभूत झाले होते. मागच्या 5 वर्षात त्यांनी मतदारसंघातल्या सर्वच गावात चांगला संपर्क ठेवलाय. रामटेक मतदारसंघातले रामटेक, कामाठी, उमरेड आणि हिंगणा हे 4 मतदारसंघ महायुतीच्या ताब्यात असून जिल्हा परिषदेवरही भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी या आघाडीची लढत आहे. राष्ट्रीय पातळीवर प्रस्थापित स्थानिक पातळीवर सक्रिय असलेल्या 2 नेत्यांमध्ये रामटेकमध्ये यंदा लढत होणार आहे. या लढतीत कोण बाजी मारणार हे 16 तारखेलाच स्पष्ट होईल. अखिलेश हळवे, झी मीडिया, नागपूर. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.